होलाराम कॉलनीतील घरफोडी, मोबाईल चोरी, तरुणाचे अपहरण या तिन्ही गुन्ह्याचा वेगाने तपास करून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. 21 ते 31 मार्च च्या कालावधीत होलाराम कॉलनीत चेतन राठी यांच्या घराचा दरवाजा तोडून घरफोडी करण्यात आली. या प्रकरणी गुन्ह्याचा शोध घेत असता गुन्हे शोध पथकाच्या उपनिरीक्षक योगिता नारखेडे, आर्ची शेळके, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, सुनील जगदाळे, अरुण भोये, सागर हजारी तपास करीत होते. मरकड यांनी संशयावरून दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन कॅमेरे मिळून आले. चौकशीवेळी त्यांनी घरफोडीची कबुली दिली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तपास पथकातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5000 बक्षीस देण्यात आले. दुसरी घटना युवकाच्या अपहरणाची. अपहरण प्रकरणी पोलिसांनी किरण शांताराम डगळे, छोटू गोनाजी पहाडे, चेविन विश्वनाथ पवार, धनराज हरिभाऊ हरणकोरे यांना अटक केली. या संशयितांनी विकी प्रकाश कसबे या युवकाचे प्रमोद महाजन गार्डन येथून अपहरण केले होते. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवराम बोरसे, पोलीस उपनिरीक्षक योगिता नारखेडे, हवलदार शेळके सहाने, पोलीस नाईक प्रशांत मरकड, अमित शिंदे, नागरे, गवळी यांनी केला. तिसरी घटना व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या पार्किंगमधून गाड्यांच्या डिक्कीतून मोबाईल पळवणाऱ्या चोरट्यांची. हे चोरटे ठक्कर बाजार परिसरात मोबाईल विक्री करताना आढळल्यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही घटनांची माहिती पोलीस उपनिरीक्षक योगिता नारखेडे यांनी दिली. कालच सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक सिटी येथे घरपोडीचा एक गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये 3,07,000 माल चोरीस गेलेला होता. सदरच्या घरफोडीबद्दल आम्ही गुप्त आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्याच्यावरून आम्ही सदर घरफोडी करणारे 4 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,07,000 मुद्देमाल रिकव्हर केला आहे. त्यानंतर मागच्या आठवड्यात व्ही एन नाईक कॉलेजच्या पार्किंगमधून गाड्यांच्या डिक्क्यांमधून मोबाईल गेले होते. सदरबाबत आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 ते 3 मुलं ठक्कर बाजार येथे सदर मोबाईल विकायला आलेले आहेत. त्यामुळे आम्ही तात्काळ तेथे जाऊन आरोपींचा शोध घेतला असता त्यांच्याकडनं 4 मोबाईल रिकव्हर केले. त्यानंतर 2-3 दिवसापूर्वीच एक 22 वर्षाच्या तरुणाचं अपहरण झालेलं होतं. त्याला आम्ही तासाभरात शोधून काढलं आणि तसेच आरोपींना अटक केली. सदर तरुणाला आरोपी ती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. त्याला आम्ही सुखरूप सोडवलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आता ते सध्या सेंट्रल जेलमध्ये आहे. सरकारवाडा पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी प्रशंसा केली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.